मुंबईतल्या टिळक टर्मिनसजवळ महिला प्रवाशावर सामूहिक बलात्काराची घटना घडली. कुर्ल्याहून टिळक टर्मिनसला पायी जाताना या एकाकी महिलेला गाठून चार नराधमांनी झाडीत नेलं आणि तिच्यावरती बलात्कार केला. या महिलेचे दागिने पैसे देखील या नराधमांनी लुटले. या प्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. सोनू तिवारी, निलेश बारसकर, सिद्धार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले अशी आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चौघांनाही बेड्या ठोकल्या. टर्मिनसकडे पायी जात होती, वाटेत तिला लघुशंका आल्याने ती झाडीत लघुशंकेसाठी गेली. त्या ठिकाणी दोन आरोपी हे आधीच त्या ठिकाणी बसलेले होते. त्याने तिला लघुशंका करत असताना पाहिले आणि त्यांना तिला ओढून झाडीत घेतले आणि तिच्याशी अतिप्रसंग केला, तिच्यावरती बलात्कार केला. दुसरे दोन आरोपी त्या ठिकाणाहून जात होते, त्यांनी तो आरडाओरडा ऐकला, ते स्कूटरहून चालले होते, तेही उतरले, तेही त्यात सामील झाले. त्यांनीही त्या महिलेशी जबरी संभोग आणि अनैसर्गिक संभोग केला. त्यांना असे चारही आरोपी आम्ही त्या ठिकाणी अटक केलेले आहेत.